फ्रेंड्स, वेलकम टू पूर्ण पात्रीज किचन। आज आपण या व्हिडिओ मध्ये दोन प्रकारचे मोदक बनवणार आहोत, ते म्हणजे दूध बेसन मोदक आणि पनीर मोदक। फ्रेंड्स, आपण यासाठी स्टफिंग सुद्धा बनवणार आहोत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चाचणी करण्याचं पण टेन्शन नाही आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये खवा मलाई कशाचाही यूज करणार नाही आहोत। चला तर मग आता आपण रेसिपी कडे वळूया। इथे तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता साधारण आपला जो घरचा चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे एवढं साजूक तूप घालायचं आहे। हे प्युअर गाईचं तूप असल्यामुळे पिवळं दिसत आहे, तुम्ही कुठलंही तूप इथे यूज करू शकता। चार चमचे घातलेलं आहे आपण आणि आता तूप मेल्ट झालं की यामध्ये मी एक कप म्हणजेच वजनी जर बघायला गेलं तर 115 ग्रॅम एवढं बेसन पीठ घालणार आहे। तुम्ही कुठलंही बेसन पीठ घेऊ शकता, घरी आपण जे यूज करतो तेच। आणि याला आता आपल्याला लो फ्लेमवरती कंटिन्यू स्टर करायचं आहे। पण लक्षात ठेवायचं की याला जास्त कलर चेंज नाही करायचं आहे, फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे तुपामध्ये लो फ्लेमवरती। बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता काही मिनिटातच बेसननी तूप रिलीज करायला सुरुवात केलेली आहे। पहिले एकदम कोरडं कोरडं झालं होतं आपण जेव्हा टाकलं होतं बेसन तुपामध्ये, आता त्यांनी तूप सोडायला सुरुवात केलेली आहे। आणि हे सगळं आपण लो फ्लेमवरतीच करत आहोत। आता हे असं थोडंसं पातळसर झाल्यानंतर या स्टेजला जेव्हा त्यांनी तूप रिलीज केलं आहे त्या स्टेजला आपल्याला यामध्ये 1/2 कप एवढी साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। आणि साखर घातली की त्याला थोडंसं मिक्स करायचं आहे। फ्रेंड्स, तुम्ही इथे कुठला पण एक वाटी किंवा एक बाउल सेट करून घेऊ शकता आणि त्यानुसार सगळे मेजरमेंट्स यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। खूप मस्त एकदम कमी वेळेमध्ये होतात हे, म्हणजे जसे मंदिरात असतात पेढ्यासारखे तसे सेम मोदक हे तयार होतात। त्यामध्ये आपल्याला बिना खव्याचा खूप छान फ्लेवर येतो। आणि आता आपण यामध्ये 1 कप एवढं दूध घालणार आहोत। रूम टेम्परेचरवरचं नॉर्मल दूध आहे हे। आणि हे तूप जे आहे, सॉरी दूध जे आहे ते 1 कपच आहे जेवढं आपण बेसन पीठ घेतलं आहे। त्याला असंच आता कंटिन्यू स्टर करत आपल्याला सर्व काही लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे। याला मध्येच सोडून नाही द्यायचं आहे, नाहीतर हे खालून जळून जाईल आणि याचे गोळे पण फुटणार नाही। याला पण छान मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये जेव्हा दूध आणि साखर घालतो तेव्हा हे असं अशा पद्धतीने पातळ होतं आणि याला परत हीट आपण लो फ्लेमवरती याला ठेवलेलंच आहे तर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। आपण यामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर घालून घेऊया। तुम्ही इथे केशरचे काही स्ट्रँड्स घालू शकता दुधामध्ये, कोमट दुधामध्ये मिक्स करून, म्हणजे याने छान कलर येतो ह्याला। आणि त्याचबरोबर वेलची पूड घालूया फ्लेवरसाठी आणि याला मिक्स करून घेऊया, सुंदर असा कलर येईल आपल्या लाडूला। आणि आता हे हळूहळू परत डो सारखं व्हायला सुरुवात होईल साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये। हे ऑप्शनल आहे, कलर घालायचं तर घालू शकता नाहीतर प्लेन तसंही करू शकता। किती सुंदर कलर आलेला आहे यामध्ये बघा फ्रेंड्स। तुम्ही जर हे बनवले तर ह्याला बघून कुणीही विचारेल की तुम्ही हे कसं बनवलंय आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा पण खूप खुश होऊन जातील। हे नक्की बनवून बघा तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये मस्त टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत। त्याआधी गॅस बंद करून घेऊया आणि थोडं थोडंसं मिल्क पावडर घालूया, म्हणजे यामध्ये गोळे नाही होणार। फ्रेंड्स, हे टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी खवा पण टाकू शकता, अदरवाईज काजूची पावडर करून किंवा ड्राय डेसिकेटेड कोकोनट पावडरसुद्धा घालू शकता। यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो ह्याला आणि मस्त सॉफ्ट होतात आपले मोदक। आपण थोडी थोडी करून ही मिल्क पावडर घालून देऊया आणि त्यानंतर गॅस ऑन करूया। ही मिल्क पावडर मी साधारण इथे मोठ्या चमच्यांनी 4 ते 5 चमचे घेतलेली आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आपण मिल्क पावडर मिक्स केलेला आहे, परत मी गॅस ऑन केला आहे। आपण याला साधारण अजून फार तर फार 2 मिनिट परत एकदा अजून थोडंसं डोच्या स्वरूपात येईपर्यंत। आणि आपल्याला चेक कसं करायचं आहे, थोडंसं हातात घेऊन याची गोळी बनते का बघायचं आहे। सध्या तर काही गोळी बनत नाही आहे त्यामुळे मी याला अजून 2 मिनिट लो फ्लेमवरती परत होऊ देणार आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं मिश्रण प्रॉपर सेट झालेलं आहे। तुम्ही हे कसं ओळखायचं आहे तर इथे
पॅन सोडायला लागतं आपलं जे बेसनचं मिश्रण आहे ते, आणि मिल्क पावडर टाकल्याच्या नंतर आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे, कारण तेव्हा बऱ्याचपैकी मिश्रण जे आहे ते पातळ असतं. आता हे थंड झाल्यावरती याची गोळी बनेल. आता आपण गॅस बंद करूया या स्टेजला, आणि आपण यामध्ये जे आपण फिल करणार आहोत जे स्टफिंग आहे ते रेडी करूया. घेतला आहे त्यामध्ये जे आपण कट केलेले बदाम आहेत ते घालूया, त्याचबरोबर काजू. असं काही कंपल्सरी नाही आहे की ड्रायफ्रुट्सच पाहिजे फिलिंगसाठी, तुम्ही इथे फक्त नारळची पण बनवू शकता, त्याचबरोबर इथे मध्ये चॉकलेटसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर मी इथे थोडंसं ड्राय डेसिकेटेड कोकोनट टाकते, त्यानंतर याला छान फ्लेवर येण्यासाठी मिल्क पावडर टाकते आणि याला बाइंडिंग करण्यासाठी व्यवस्थित थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलं आहे. याला आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला जे छोटछोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत म्हणजे मध्ये फिल करायचे आहेत याच्या मोदकच्या, हे ऑप्शनल आहे तसं पाहायला गेलं तर. नुसते तसे पण मोदक आपण बनवू शकतो, पण यांनी छान अजून एक रिच फ्लेवर येऊन जातो. आपण इथे ड्रायफ्रुट्स आणि कोकोनट पावडरचं स्टफिंग रेडी केलेलं आहे. याला आपण आता याचे गोल गोल गोळे न बनवता थोडेसे लांबटसर गोळे बनवूया आणि मग हे आपल्याला आपल्या मोदकच्या मध्ये घालायचे आहेत. तोपर्यंत आपलं मोदकचं मिश्रण आहे ते थंड होत आहे. आपल्या इथे स्टफिंग बॉल्स आणि बेसन दूधचं जे मिक्सचर आहे ते सुद्धा रेडी आहे, पूर्णपणे थंड झालेलं आहे हे. याला आता चेक कसं करायचं आहे आपल्याला, तर थोडंसं घेऊन त्याची गोळी किंवा लाडू बनतोय का बघायचं आहे. म्हणजे हे परफेक्ट सेट झालेलं आहे. फ्रेंड्स, तुमच्याकडनं जर कधी साखर यामध्ये जास्त पडली किंवा जर व्यवस्थित तुम्ही त्याला शिजू नाही दिलं तर ते एकदम पातळ होऊ शकतं. असं सेट जर नाही झालं तर काही घाबरायचं कारण नाही आहे. याला परत गॅसवरती ठेवून त्यामध्ये तुम्ही जे पण मिल्क पावडर किंवा कोकोनट पावडर ॲड केलं आहे ते आपण त्यामध्ये परत मिक्स करून त्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता आपण एक मोल्ड घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं ग्रीस केलं आहे याला तुपाने, आणि यामध्ये आपण आता हे मिक्सचर थोडं थोडंसं करून भरून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि मध्ये एक थोडंसं छिद्र करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते घालणार आहोत. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर घालू शकता किंवा असं प्लेनसुद्धा मोदक छान होतात. आता याला वरतून पण अशा पद्धतीने दाबून भरायचं आहे. आपण आता बघूया मोदक कसा झाला आहे. वाव, इकडे बघा किती सुंदर मोदक रेडी झाला आहे आपला. तुमच्याकडे जर साचा अवेलेबल नसेल तर कसं करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला एक दाखवून देते. आपल्याला साधारण या आकाराचं एक गोळी घ्यायची आहे आणि त्याला गोल करून त्याला आपल्याला मोदकचा आकार द्यायचा आहे. यामध्ये तुम्ही स्टफिंग भरू पण शकता किंवा असेही करू शकता अशा पद्धतीने. आणि यानंतर तुम्ही एखादी टूथपिक किंवा एखादा चमचा घेऊन त्याला अशा पद्धतीने मार्क करू शकता, जेणेकरून ते साच्यासारखंच दिसेल. बघा, आपण याला चमच्याच्या साह्याने छानपैकी शेप दिलेला आहे. आपण अशा पद्धतीने बाकीचे पण बनवून घेऊया. आपल्या इथे सुंदर असे दूध बेसन मोदक रेडी आहेत. हे बघा, इतके सुंदर सॉफ्ट झालेले आहेत हे. फ्रेंड्स, तुम्ही हे बनवून 15 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. नक्की घरी तयार करून बघा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे बघा, तुम्ही अशा प्रकारे लाडूसुद्धा त्याचा बनवून खाऊ शकता, मोदक जर सगळे नसतील बनवायचे तर. खूप मस्त लाडू तयार होतो. आपण झटपट बनणारे असे पनीरचे मोदक बनवणार आहोत. हे घरी बनवलेलं पनीर आहे. मी पनीर घरी कसं तयार करायचं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. आणि हे पनीर फ्रेश आहे, साधारण 150 ग्रॅम एवढं पनीर आहे. आपण एक पॅन घेतलाय, पॅनमध्ये पनीर टाकतोय, याला ग्रेट करून घेतलंय, किसून घेतलंय. फ्रेश पनीर असल्यावरती ते इझिली छान क्रम्बलसारखं किसल्यावरती रेडी होऊन जातं. जर फ्रेश नसेल तर ते चवेला पण थोडंसं खराब लागतं, त्यामुळे शक्यतो फ्रेशच घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आता आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचं आहे.
साधारण 150 ग्राम ला एक बाउल एवढं मी कंडेन्स मिल्क टाकती है, एक वाटी छोटी। तुम्हाला जर इथे कंडेन्स मिल्क टाकायचं नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही घरी पण बनवू शकता। मी याची सुद्धा रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकून देईल। जर तुम्हाला हे टाकायचं नसेल तर तुम्ही इथे पिठी साखर आणि दुधाचा यूज करू शकता। आपल्याला लो फ्लेमवरती याला कंटिन्यू स्टोर करायचं आहे, याला मध्येच थांबायचं नाही आपल्याला, कारण ते मध्ये कढईला लागू शकतं जर आपण याला स्टर करणं थांबवलं तर। आणि याला आपण छान फ्लेवर येण्यासाठी आणि टेस्ट पण छान वाढण्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहोत। साधारण या चमचानी 3 चमचे घालणार आहे मी। मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर टाकू शकता, अदरवाइज स्किप पण करू शकता। आपण पनीरला साधारण 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती असं छान हलवून घेतलं की त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि त्याला माव्यासारखा टेस्ट येते छान। आता यामध्ये आपण आवडीनुसार साखर घालणार आहोत, पिठी साखर घालते मी कारण कंडेन्स मिल्क घातलंय पण पनीर बऱ्याच प्रमाणामध्ये होतं त्यामुळे पिठी साखर घातली आहे। आणि त्याचबरोबर मी ते खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, ड्राय डेसिकेटेड कोकोनट पावडर आहे ही, हे ऑप्शनल आहे पण याने खूप छान टेस्ट येते म्हणून मी नेहमी खोबरं घालते प्रत्येक मोदकांमध्ये। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण वेलची पूड लास्टला घालणार आहोत फ्लेवरसाठी यामध्ये, म्हणजे यामध्ये आता खोबरंसुद्धा छान भाजलं जाईल। साधारण 5-6 मिनिटांमध्येच हे डोच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे, म्हणजे आपण याचे आता मोदक बनवू शकतो। इथे मी गॅस बंद करते आणि त्यामध्ये मी वेलची पूड घेतलेली आहे ती घालते, म्हणजे फ्लेवर छान येईल आपल्या मोदकांना। आणि गॅस बंद केल्यावरती पण आपल्याला साधारण 1 मिनिट असं स्टर करायचं आहे, त्यामुळे काय होईल गॅस बंद केल्यावरती पण त्याची जी हीट असते त्यामुळे आपलं जळणार आणि पनीर। आता याला आपण काढून घेऊया, क्रीमची तयारी करूया। मी एक बाउल घेतलाय, त्यामध्ये जे आपण कट केलेले बदाम आहेत ते घालूया, त्याचबरोबर काजू। असं काही कंपल्सरी नाही आहे इथे ड्रायफ्रुट्सच पाहिजे फिलिंगसाठी, तुम्ही इथे फक्त नारळची पण बनवू शकता, त्याचबरोबर इथे मध्ये चॉकलेटसुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर मी इथे थोडंसं ड्राय डेसिकेटेड कोकोनट टाकती आहे, त्यानंतर याला छान फ्लेवर येण्यासाठी मिल्क पावडर टाकते आणि याला बाइंडिंग करण्यासाठी व्यवस्थित थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलंय। याला आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला जे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे मध्ये फिल करायचे आहेत याच्या मोदकच्या, हे ऑप्शनल आहे तसं पाहायला गेलं तर, नुसते तसे पण मोदक आपण बनवू शकतो पण याने छान अजून एक रिच फ्लेवर येऊन जातो त्याला ड्रायफ्रुट्सनी वगैरे। आपण असे मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे पहिलेच बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर करण्यासाठी सोपं जाईल अशा पद्धतीने। आपल्याला मध्ये मोदकमध्ये जे स्टफिंग भरायचं आहे ते पण रेडी आहे ड्रायफ्रुट्सचं, आणि इथे छान डोजच्या फॉर्ममध्ये झालेलं आहे पनीर आपलं। आता आपल्याला मोदकचा मोल्ड घ्यायचा आहे, त्याला तूप आणि ग्रीस करायचं आहे आणि यामध्ये प्रेस करून छान दाबायचं आहे, थोडंसं हाताला पण तूप लावायचं आहे। खूप कमी वेळेत आणि खूप सुंदर मोदक होतात हे, काय ते तेवढं फक्त पनीर बनवायचेच वेळ लागतो आपल्याला पनीर बनवण्यासाठी। आणि आपण यामध्ये जे स्टफिंग केलेलं आहे ते घालूया परत वरतून आणि पॅक करूया। यामध्ये तुम्ही कलरसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर, किंवा तुम्ही इथे केसरचे काही स्ट्रँडसुद्धा त्याचं दूध करून पण यामध्ये कलर हे करू शकता। माझ्याकडे काही केसर अवेलेबल झालं नाही सध्या म्हणून मी टाकलं नाही आहे। बघा किती छानपैकी मोदक आपला रेडी आहे। इथे आपले सुंदर असे झटपट होणारे पनीर मोदक रेडी आहेत, तुम्ही याला ड्रायफ्रुट्सनी वगैरे डेकोरेट करू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी?
हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राइब जर केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.